आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रयत क्रांती शेतमजूर संघटनेचा इचलकरंजी प्रांत कचेरीवर मोठा मोर्चा. चौकशीअंती दोषींवर कारवाई करू, प्रांत अधिकाऱ्यांचं आश्वासन. गरीब टाचाकडून मरत असताना पंख्याखाली बसू नका, शासनेचा गंभीर इशारा. इचलकरंजीचे प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्या ढिसाळ कारभारामुळे शिरोळ तालुक्यातील गरीब कष्टकरी आणि श्रमिक जनतेला रखरखत्या उन्हात चटके खात प्रांत कार्यालयावर मोठा मोर्चा काढून शंखध्वनी करावा लागला. इचलकरंजीचे प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांचा निष्क्रिय कारभार सुरू झाला आहे. हातकणंगले तालुक्यात तर तक्रारी आहेतच, पण तयाहून वाईट शिरोळ तालुक्यात तक्रारी आहेत. जयसिंगपूरच्या तलाट्यांवर गुन्हा दाखल झाला. शिरोळचा तलाठी रंगेहात पैसे घेताना सापडला. निराधारांना संजय गांधीची पेन्शन मंजूर झाली, पण पेन्शन मिळण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांनी 10 मे रोजी प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांना निवेदनही दिलं, पण निष्काळजी शिंगटे यांनी निवेदनाकडे पाहिलंच नव्हतं. परिणामी 1.25 महिन्यानंतर जनतेचा आक्रोश आणि खतखत इचलकरंजीच्या रस्त्यावर उतरली. प्रचंड मोठ्या संख्येनं गरीब आणि श्रमिक इचलकरंजीच्या गांधी चौकात एकत्र झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधींना सुरेश सासने यांनी अभिवादन केले. येथे गरिबांनी प्रार्थना केली, अधिकारी लोकशाहीत हुकुमशाही करत आहेत अशी आर्त हाक फोडली आणि मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. पोलिसांनी कड करून मोर्चेकरांना रोखलं, पण प्रांत अधिकारी समीर शिंगटे मोर्चा पुढे येण्यास नकार देत होते. यावेळी घोषणा सुरू झाल्या. शिरोळच्या तहसीलदारांचं करायचं काय? सरकारी पोपट काय म्हणतोय? पेन्शन द्यायला नाही म्हणतोय? अरे नाही तुझ्या बापाचं आहे आमच्या देशाचं, चार लोक मयत झाले असा पंख्याखाली बसतोस, अशा घोषणा देत शिंगटेंच्या नावानं परिसरात शंखध्वनी सुरू झाला. आणि मग प्रांत अधिकारी शिंगटे यांना कर्तव्याची जाणीव झाली आणि ते मोर्चाला सामोरे गेले. नेमले आणि मोर्चासमोर आले, मोर्चेकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि गुळमुळीत उत्तर द्यायला प्रारंभ केला. अखेर लेखी उत्तर दिलं आणि सगळ्या प्रश्नांची धड शुक्रवारपर्यंत लागेल असं त्यांनी सांगितलं. आणि यानंतर आंदोलकांचे नेते सुरेश सासने यांनी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत असल्याची घोषणा केली. यावेळी प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता. शिंगटे यांच्या निष्क्रियतेचे धिंडवडे इचलकरंजीत मोर्चाच्या निमित्ताने लोकांना पाहायला मिळाले. मोर्चा काढल्याशिवाय सरकारी योजनांचा लाभ गरिबांना भारतीय जनता पार्टीच्या राज्यात मिळत नाही हे बाकी इचलकरंजी मतदारसंघात आज दिसून आलं. यावेळी प्रांत अधिकारी समीर शिंगटे म्हणाले, जाणीवपूर्वक लाभार्थ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मंजूर लाभार्थ्याचा निधी तातडीनं त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यासाठी नायब तहसीलदार जेवाय दिवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाईल आणि शुक्रवार पर्यंत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन अखेर त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या समोर येऊन दिलं. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून सुभाष भस्मेसह दत्तात्रय कदम. पेन्शन आमच्या हक्काचं, पेन्शन आमच्या
काय भांडवलदाराचा नाही. अरे रोज घरात मरण आलंय, पोटाला अन्न नाही आमच्या. आणि युद्ध सरकारचा पोलिसाच्या मारानं मेलो तर याच्या मोठं शहीद होण्यासारखं दुसरं काय कारण आहे. आम्ही मरू इथं आणि प्राण देऊ. 10 मिनिटात जर करता इथं प्राण साहेब आलो नाही तर रस्त्यावर बसून दुसरी फुटून घ्यायचं आम्ही सगळे जण तिथं राहून आणि गाड्या सगळ्या पॅक करून बसायचं. आपण पहिलं डोकं की फुटून घेतो चला तिथं. मग या प्राण साहेब मोठा आहे का आम्ही मोठा आहे, जनता मोठी आहे काय प्राण साहेब मोठा आहे मला बघायचं आहे. मला ह्याच ठिकाणी हे बघायचं आहे की असा कुठला मोठा अधिकारी आहे, कुठल्या राजकीय पक्षाचा वरद असत आहे की बाहेर यायचं नाही असं म्हटलं. स्वतःच्या भाकऱ्या ठेवून आम्ही या ठिकाणी आलोय आणि आम्ही असं साधं इथं जाणार नाही. आता या तहसीलदारावर कारवाई ही व्हायलाच पाहिजे. 11 माणसं मेली या शिरोळ तालुक्यातली, पेन्शन नाही ते. 11 माणसं मेल्याला जबाबदार कोण?